बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी ती म्हणजे गेल्या 24 तासांपासून कोकणामध्ये आणि मुंबईत मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. आता मुंबईला पुढचे 24 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून यानुसार मुंबईत मध्यरात्री मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान मुंबईसह ठाणे पालघर रायगडच्या किनारपट्टी भागातही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही मुंबई महापालिकेने दिल्या आहेत. गेल्या 24 तासांपासून कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि आता मुंबईला पुढच्या 24 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलाय. ऑफशोअर ट्रफ जी ऍक्टिव्ह आहे आणि सोबतच विंड शियर आहे त्याच्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 4 ते 5 तासामध्ये ठाणे पालघर रायगड आणि मुंबई ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच येत्या 48 तासामध्ये मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजे आजपासून उद्या सकाळी 8:30 पर्यंत रेड अलर्ट आहे.